नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। सर्वप्रथम आपण सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चिमूर तालुक्यातील नेरी रामपूर परिसरात काल शनिवारी एक मजूर महिला कापूस वेचत असताना वाघाने तिच्यावर झडप घातली। रीना हरिदास जांभुळे, वय वर्ष 35 असे महिलेचे नाव असून सुदैवाने महिला थोडक्यात बचावली आहे। भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील तथागत बुद्ध विहाराजवळील एका महिलेत गर्भवती मृत महिला काल सापडली। मृतक महिलेचे नाव निकिता खुशाळ ठेंगणे, वय वर्ष 27 असून उत्तरीय तपासणीत पोटात गर्भ नसल्याचे कळाले। त्यावरून पोटात गर्भ गेला कुठे या प्रश्नावरून एकच खळबळ उडाली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट व्हावी यासाठी अन्न पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी 24 रास्त भाव दुकानदारांना काल ISO नामांकन दिले। ही दुकाने आकर्षक दिसून नामांकन मिळावे यासाठी दुकानदारांनी अथक परिश्रम घेतले होते। चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहारा बारच्या मागे काल सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला। यात पोलिसांनी 7 जणांना अटक करून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कालपासून RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। यासह चीन, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, हाँगकाँग मधून येणाऱ्या प्रवाशांना नव्या गाईडलाईन्स जारी करून आता प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये काळी जादू करत असल्याच्या प्रकरणावरून काल 2 तृतीय पंथांना पोलिसांनी अटक केली आहे। काळ्या बाहुल्या, लिंब, सुया, हळद कुंकू अशा अनेक साहित्यांसह हा अघोरी प्रकार मध्यरात्री स्मशानभूमीत सुरू होता। मुंबईतील लोअर परेल परिसरात एका 15 वर्षीय मुलीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल घडली। या प्रकरणी NM जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। नवीन वर्षात 30,000 शिक्षक पदभरती होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल माहिती दिली। त्यासोबतच 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत असं देखील ते म्हणाले। जालना जिल्ह्यात 5,000 प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या रॉकेटची 51 फूटची प्रतिकृती उभारली गेली आहे। शहरात सुरू असलेल्या महाएक्स्पोमध्ये बनवण्यात आलेलं रॉकेट रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरात अतिशय आकर्षक दिसतो। होमिओपॅथी औषध मिश्रित भेसळयुक्त दारू पिऊन बिहारमध्ये 72 जणांचा मृत्यू झाला आहे। ही धक्कादायक घटना काल समोर येताच मुख्य आरोपी राजेश सिंग समवेत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।